नमस्कार, मी वैभव मावळे, शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत करतो. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. पाचोरा तालुक्यात 18 ते 20 हजार लोकवस्तीचे नगरदेवळा या गावात ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व मनमानी कारभाराला येथील जनता आता वैतागली असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. 18 वर्षांपासून ग्रामपंचायतीला कामावर असलेल्या सफाई कामगारांना ऐन दिवाळीच्या कालावधीत पगार मिळाला नाही म्हणून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचे निवेदनही ग्रामविस्तार अधिकारी राठोड यांनी न स्वीकारता फेकून देत तुम्हाला काय करायचंय ते करा, कुठेही जा, माझं काहीच होणार नाही असे सांगितल्यामुळे गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलंय. ग्रामस्थांना या दुर्गंधीयुक्त वातावरणात दिवाळी सण साजरा करावा लागत असल्याने गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गावात हगणदरी मुक्त गाव योजनेचा फज्जा उडाला असून महिला वर्गासाठी चांगली शौचालये नाहीत व जुन्या शौचालयांची पडझड झाली असल्याने महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकाराने गावात आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सफाई कामगार संपावर असल्याने गावात व मुख्य बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने दुकानदार मार्केट कमिटीची फी देत नसून ठेकेदाराला आर्थिक फटका बसत असल्याने ठेकेदार लवकरच ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार करणार आहे. ग्रामविस्तार अधिकारी AM राठोड यांच्या हातात कारभार आल्याने त्यांनी कुणालाही न जुमानता मनमानीपणे कारभार सुरू केलाय. त्यामुळे गावात ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी AM राठोड यांची भेट घेतली असता त्यांनी वरील सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत गावात वसुली होत नसल्याने व 1 कोटी 20 लाख थकबाकी असल्याचे सांगत अनामत रक्कम घेऊन सफाई कामगारांना पगार देणार असल्याचे सांगितले आहे. हमको 17 से 18 साल हो गए या काम करते करते, लेकिन हमको जो सरकारी वेतन मिलना चाहिए वो भी नहीं मिलता. जो हमारे 24 नंबर पे हमारे सही जाने को ना वो भी नहीं होता. परमिट होने का ऑर्डर वो तो कभी देते ही नहीं हो. हम हर बार मीटिंग में अर्ज देते लेकिन कभी हमको जवाब नहीं मिलता. आपको घर कुल का वगैरह कुछ लाभ मिला? कुछ भी नहीं है. सिर्फ पंचायत वालों ने हमारे जूने घर तोड़ के जो नए घर में दिए था वही लाभ मिले. हमको उसके अलावा हमारे को जो सरकार तरफ से सुविधा आती उसका एक भी हमको यहाँ पे लागू करेगा नहीं. राशन मिलता? हाँ, राशन मिलता. पैसे का? हाँ, BPL का कार्ड है लेकिन उस पर कुछ सुविधा नहीं है. हमारे जो घर है वहाँ संडास है? नहीं, शौचालय नहीं है. आपके घर में शौचालय नहीं? शौचालय भी नहीं. आज तक योजना दिया नहीं? नहीं दी. वहाँ बोलो तो बोले वहाँ जाते बोलने के लिए तो बोलते हैं कि करके देंगे, बस इसमें रख देते हो. खाली बोलते शौचालय के लिए कितने बार बोला आपने? हमने 2 बार बोले थे मीटिंग के अंदर. हाँ, करके देंगे. और कोई प्रॉब्लम है तो बताओ. सरकार तरफ से हमारे गरीब लोगों के लिए बहुत सी सुविधा आ रही लेकिन हमको लागू नहीं कर रहे ना. ऐसा क्यों? परमानेंट नहीं कर रहे? परमानेंट भी नहीं कर रहे हमको ना. जो परमानेंट है उनको भी पूरी पगार दे रहे नहीं. जो परमानेंट है उनका भी किसका फंड बाकी है, किसका आधी पगार बाकी रखते है. जितना पगार लिखते उतना ही देते कि ज्यादा लिखते और कम देते? नहीं, जितना लिखते उतना ही देते. अपनी पगार हमारे 2 साल हो गए 24 नंबर पे जाए हमारे सही हमारे परमानेंट करे हुए लेकिन पंचायत वाले सिर्फ टेम्पररी की पगार देते. ऐसा क्यों करते हमारे साथ में? हम गरीब लोग हैं, हम कहाँ जाएंगे? सरकार को नहीं बोलेंगे तो किसको बोलेंगे? हमारे घर में अभी शादी है. हम फंड मांगने गए तो फंड भी दिए नहीं उन्होंने. हमारा दिवाली बोनस नहीं, कुछ भी नहीं हमारे लिए. दिवाली बोनस नहीं, कपड़े नहीं. अभी हमारे यहाँ शादी 1 महीना रही. हम अर्ज देने गए तो वो भी ग्राम सेवक बोलता तुमसे जो होगा वो कर लेना, मेरे पास पैसा नहीं. ग्राम सेवक का नाम पता है? यस राठौड़. अच्छी बात नहीं करता तुम्हारे से? नहीं करता. कब भी जाओ तो बोलता तुमको क्या काम है, दिल्ली में जाते बोलता मर जाऊंगा डायरेक्ट. खुद धमकी देता, फांसी ले लूंगा मैं तुम्हारे वजह से या मैं खुद के मर जाऊंगा, आत्महत्या कर लूंगा. फिर हमने गरीब लोगों ने कहा जाना? अगर जो अधिकारी है वही ऐसा सवाल का जवाब देंगे तो हम जैसे कहा जाएंगे? नाव आहे राजेंद्र खंडू चौधरी. मी नगरदेवड्याचा दररोज गुजरीचा ठेका घेतलेला आहे. ते कामगार रजेवर जायले म्हणजे त्यांचा पगार होत नाही, त्याच्यामुळे माझी वसुली होत नाही. सफाई कामगार रजेवर जायले, त्यांचे पगार नाही, त्याच्यामुळे माझी वसुली होत नाही. मार्केटमध्ये घाण झाली? हा, मार्केटमध्ये घाण झालेली खूप. म्हणून लोक पैसे द्यायला कटाया करताय. तुम्ही रोकडा पैसे भरता? आणि मी माझे पैसे रोकडा घेऊन घेतले त्यांनी. ग्रामसेवक काय म्हणतो? ग्रामसेवकाला फोन लावला किंवा बोललो उड उड उत्तर देतो. तो म्हणतो काय मी तुझ्या कोणता फाशी घ्यायची का, मी काय करू, उडा उडा उत्तर देतोय. तो सही है संडासा, हमारे बचपन से संडासा है. हमको तकलीफ है संडासा से. यहाँ सब गांध डालते हैं, कचरा डालते हैं. हमारे को तकलीफ होती है बरसात पानी का. हमको बास आती है, हमारे घर में बास आती है. गर्म रोटी खाने जी नहीं होता. ये तकलीफ है हमारे को. ये संडासा अच्छे सुधार दो हमारे भाई. कचरा भी, ये कचरा कुचरा रस्ते नहीं है हमारे. रास्ता नहीं है हमको, रस्ते नहीं है. ये जूनी संडास बना दो.
भाई शेख बशीरुद्दीन शेख शमसुद्दीन, हमारे घर के सामने संडासा है, शौचालय सही नहीं है। हमारे घर में पूरे संडासा की बात आती है, हमको कहना था कि ज़्यादा नहीं कचरा लोग ला के यहाँ फेंकते, उसकी बिल्कुल शौचालय की इतनी सोई नहीं कि भाई सामने आके बढ़ जाते और हम सामने दिखते और सारी गंदी बात आती, बीमारी आती है। हाँ, इससे बीमारी आती है कि खाना सकता नहीं हमारे को। हाँ, माझं नाव शरद कसन कोकुंदे आहे, मी या गावातला रहिवासी आहे, पहिल्यापासून माझा जन्म इथं झालेला आहे। हो, तर आई परंपरेनुसार पहिल्यापासून बाजार या जागेवर बाजार भरतो। बघा, इथं लोक रोज सकाळी संध्याकाळी संडासाला इथं बसतात आणि इथं आठवडे बाजार कायम भरतो, भाजीपाल्याचा बाजार भरतो। ते म्हणजे विशेषतः म्हणजे आपण जो जे अन्न खातो ते इथं आहे, इथे आगरगिरीमध्ये तो बाजार केला जातो। इथं आमचं म्हणणं आहे आगरगिरी मुक्त करायला पाहिजे, आम्हाला बाजाराला आठवडे बाजाराला स्वच्छता चांगली पाहिजे। मी AM राठोड, ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत नगर येवला, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। सफाई कामगाराबद्दल जे निवेदन दिले होते ते साफ खोटे असून त्यांना दरमहा पगार दिला जातो। सफाई कामगारांना आम्ही नेहमी दिवाळी सण वगैरे काही आला का यांना वेळोवेळी वसुली करून अथवा वसुली नसल्यावर देखील सुद्धा आरामात करून त्यांना पगार दिलेला आहे। आता यापूर्वीसुद्धा त्यांना 8 दिवसापूर्वी विश्वास आश्वासन दिलं होतं की तुम्हाला दिवाळी अगोदर सणानिमित्त आम्ही 100% पगार देऊ, तरी पण देखील 8-15 दिवसापूर्वी अचानक हे कुठले निवेदन न देता परस्पर घरी राहिल्यामुळे गावात साफसफाई वगैरे झालेली नाही, त्यामुळे गावात थोडी अस्वच्छता पसरली आहे। आणि आम्ही संबंधित ठेकेदारांना जे ठेके देतो आपलं मार्केटिंग ठिकाणचं, त्यांच्याकडे स्वच्छता न झाल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला काही वसुली करता आली नाही, तरी पण आम्ही आता दोन दिवसात अनामत रक्कम घेऊन त्यांना 100% दिवाळी अगोदर 2 दिवस त्यांना पूर्ण पगार देतो। सदरीला आरोप हे मुंबड्याचे असून जे खोटे आहे।